ताजा बातम्यांसाठी एनटीव्ही न्यूज मराठीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. एका पायानं अपंग असलेला एक सुशिक्षित लातूरचा तरुण गेल्या 10 वर्षांपासून जगण्यासाठी भल्या भल्यांना लाजवेल असं कष्ट करत आहे. सामान्य व्यक्ती देखील ओझं वाहू शकणार नाही असं जड साहित्य तो पोटासाठी कष्टाची भाकर कमवण्यासाठी कोबड्याच्या साह्यानं माणुसकी हरवलेल्या दुनियेत इमानदारीनं स्वाभिमानीने जगण्याचा हट्ट बाळगतोय. नशिबाला हरवण्याची जिद्द बाळगणाऱ्या अशा एका दिव्यांगाची भेट घेतली आहे आमचे प्रतिनिधी सचिन बिद्री यांनी. तर पाहूयात हा दिव्यांग विशेष रिपोर्ट. जगायचं असेल तर काम हे प्रत्येकाला करावं लागेल, पण कलियुगात याची व्याख्या काही लोकांनी वेगळीच करून टाकली आहे. श्रीमंत व्हायचं असेल तर बोगस काम करून बनावट कागदपत्रांच्या सहाय्यानं शासनाची बिले लाटायची. एवढंच काय तर बनावट धनादेशाच्या सहाय्यानं कोट्यवधी रुपये लुटले तरी इथे कोणी विचारणार नाही, आणि जर कोणी विचारणा केलीच तर केवळ चौकशीच्या नावावर वर्षानुवर्ष लोटत जातात. पण इथेच प्रामाणिकपणे कष्टानं केवळ 2 वेळची भाकरी कमवण्यासाठी अक्षरशः गाढ मेहनत करावी लागतीय. त्यामुळेच तर या कलियुगात त्याच लोकांचा दबदबा निर्माण होतो. जो कुठल्याही मार्गाने पैसा कमावतो त्यालाच सर्व नमस्कार करतात आणि त्याचाच सगळीकडे चमत्कार चालत राहतो. पण त्यांचं कसं, जे स्वाभिमानाने आपला हक्काचा रोजगार शासनाला मागतायत, रोजगार नाही भेटला तरी भेटेल ते काम करून आपली उपजीविका भागवण्याचा ते प्रयत्न करत असतात. त्यांना शासन बेरोजगारीचा भत्ता तथा त्यांच्या हक्काचं अनुदान देण्यात शासनाला आणि प्रशासनाला देखील का 1760 विघ्न येत आहेत. हा आहे संतोष अंकुश राऊत, वय वर्ष 30, राहणार लातूर शहर. 10वी पर्यंत शिक्षण घेतल्यावर आई वडिलांना आर्थिक आधार देण्याच्या हेतूनं काम शोधू लागला. एका पायानं अपंग असल्यानं खूप प्रयत्नांती त्याला एक काम मिळालं. ते एक कुरियर कंपनी मध्ये टपाल पार्सल वाटपाचं. गेल्या 10 वर्षांपासून हा अपंग व्यक्ती काबाड कष्ट करतोय. पार्सल मध्ये कधी मोठे डबे बॉक्स आणि कधी पोते देखील असतात. केवळ नशिबाला कोसत तो सर्व कामे करत आपलं दुःख यातना सहन करतोय. ध्यास एकच, घरात रेशन भरणं, राहत्या भाड्याच्या घराचं वेळेवर भाडं देणं आणि स्वाभिमानाने जगणं. मंडळी, स्वाभिमान शून्य जीवन जगणं व्यर्थ आहे हे या दिव्यांग व्यक्तीकडे पाहून नक्कीच शिकायला मिळतं बरं का. कुरियरच्या कामानिमित्त महाराष्ट्रात सगळीकडे फिरणारा हा संतोष उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा शहरातून काही पार्सल घेण्यासाठी आला होता. तो न चाचरता न डगमगता 2 भले मोठे बॉक्स स्टँड कडे घेऊन निघाला. शरीराने धडधाकट असलेली व्यक्ती या दिव्यांग व्यक्तीच्या कामाकडे पाहून अवाक होत होती. आपल्या भुवया उंचावत होत्या. प्रहार संघटनेचे सर्वे सर्वा तथा विद्यमान मंत्री आमदार बच्चू कडू यांचं नाव ऐकताच या संतोषच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. एनटीव्ही न्यूज मराठीशी बोलताना या दिव्यांगाने आमदार बच्चू कडू यांना आपला देव ईश्वर असल्याचं सांगितलं. अपंग असल्यामुळं कोणी मदत नाही, आपलं पोट भरण्यासाठी आपणच हे करावं लागते. आई वडील जे आहेत ते काम करून खातात. गरीब परिस्थिती आहे अत्यंत. ती बी बसून आहेत सध्या. अपंगाला सांभाळणार आहे कोण? आजकाल बहु नाही ना कोण सांभाळत नाही. जड झालेले असते अपंग माणूस. माणसाला आपल्या दारिद्र्याची लाज वाटता कामा नये, पण आपल्यातील दुर्गुणांची नक्कीच लाज वाटली पाहिजे. हेवा देवा करणं, इतरांना हीन समजणं, शक्य असताना देखील मदत न करणं, ही सर्व दुर्गुण सर्रास आपल्यात आढळून येतात. याचं उत्तम उदाहरण दिसून आलंय उमरगाच्या एसटी स्टँडवर. जेव्हा हा दिव्यांग व्यक्ती आपल्या नशिबाचं ओझ त्या एसटी मध्ये चढवण्याचा प्रयत्न करत होता, तेव्हा एसटी मध्ये आपली सीट पकडण्याच्या धावपळीत सर्व सुजाण नागरिक आपल्याच धुंदीत दिसून येत होते. यावेळी कुणाचंही लक्ष या दिव्यांग प्रवाशाकडे नव्हतं. यावेळी संतोष मात्र आपलं ओझ स्वतः उचलून एसटी मध्ये चढला.
आतापर्यंत कोणाच भेटलं नाही, आमदार नाही ना कोणी असं विचारलं बी नाही जवळ. मग पहिलं ह्या सर तुम्ही विचारलं पहिलं स्टार्टिंग, पहिलं तुम्ही भेटला मला 10 वर्षात असं. त्याच्या आधी असं मग एवढं काम केलो वजे पोते हे केले, पण कोणी म्हणलं नाही का बाबा करतोच कशासाठी करायला, कोणी असं माझं ही घेतलं नाही म्हणजे विचारलं नाही. बाबासाहेबांनी सांगितलंय लोकशाहीचे शत्रू केवळ दोनच आहे, एक म्हणजे हुकुमशाही आणि दुसरा म्हणजे माणसा माणसातील भेद मानणारी संस्कृती. लॉकडाऊनच्या या 4 ते 5 महिन्याच्या काळामध्ये अनेकांना त्यांच्या रोजगारापासून मुकावं लागलं, तर अनेक लाखो युवा सुशिक्षित वर्ग आहे जो रोजगाराच्या प्रतीक्षेत आहे, रोजगाराची नोकरीची संधीची वाट पाहत आहे. आणि या दरम्यानच दिव्यांगाची व्यथा काय असते, एका अपंग व्यक्तीला काय यातना होत असतात आणि या लॉकडाऊन काळामध्ये त्यांच्या आयुष्यावर काय परिणाम झालं, या लॉकडाऊनचा काय त्यांच्या आयुष्यावर परिणाम झालं आणि शासन स्तरावरून ज्या काही योजना या विशेष करून दिव्यांग व्यक्तीकरिता निघत असतात त्या योजना खरंच त्या वंचित गरजू दिव्यांगापर्यंत पोहोचतात का, हा एक सर्वात मोठा प्रश्न बनून राहिला आहे. कारण या उदाहरणावरून लक्षात आलं असेल की गेल्या 4-5 महिन्यामध्ये संतोषसारखे असे किती दिव्यांग जिल्ह्यामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये असते आणि त्यांची काय अवस्था अजूनही आहे. आत्मनिर्भर बनण्यासाठी केंद्र सरकार असो किंवा राज्य सरकार असो विविध उपाययोजना आखत असतात, पण संबंधित योजनेचा लाभ घेण्यासाठी एखादा दिव्यांग व्यक्ती ज्यावेळेस संबंधित कार्यालयामध्ये शासकीय कार्यालयामध्ये जातो किंवा बँकेमध्ये जातो त्यावेळेस त्याचा बँकेमध्ये किंवा संबंधित विभागामध्ये काय त्यांना अनुभव येतात, काय त्यांना उत्तरे भेटतात. जिल्ह्यामध्ये तालुका स्तरावर संबंधित जे काही दिव्यांग आहेत त्या व्यक्तींच्या अडचणी जाणून घेण्यासाठी एक संपर्क कार्यालय तालुका स्तरावर शासकीय कार्यालयाच्या ठिकाणी उभारण्यात यावं, जेणेकरून संतोषसारखे जे काही दिव्यांग आहेत प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये त्यांच्या अडचणी ते जाणून घेतील व त्यांना कोणती शासकीय योजनाच्या अनुषंगाने काही माहिती हवी असेल तर माहिती त्यांना पुरवता येईल आणि संबंधित विभागाकडून तत्परतेने त्यांना ती योजना अंमलात कसे आणता येईल यावर प्रशासनातर्फे उपाययोजना आखता येईल. माणूस हा धर्माकरिता नाही तर धर्म हा माणसाकरिता आहे आणि सर्वात श्रेष्ठ तोच धर्म आहे तो म्हणजे माणुसकीचा. NTV News मराठीसाठी मी सचिन बदरी उमरगा उस्मानाबाद.